बिरवा मंदिर पासून आपण एंट्री करतो त्या ठिकाणी दोन स्पीड ब्रेकर होणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की आतापर्यंत 3 ते 4 अपघात होऊन बऱ्याच लोकांचे हातपाय मोडलेले आहेत. आम्ही खूप वेळेला विनंती केली की तिथेही आम्हाला 2 स्पीड ब्रेकर टाकून द्यावेत. बाकी आमच्या भागातले आपण रस्ते जे घेतलेले आहेत त्याबद्दल आम्ही आभारच मानतो आणि आपला हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून. आपल्याला मी म्हटलं होतं ते स्टेट SH-65 आहे, साईबाबा कॉर्नरपासून इकडे संजीवनी कारखान्याकडे जाणार आहे, तिथे बिरोबा मंदिर होतं स्पीड ब्रेकर टाकायचा विषय झाला होता. आता इथं मी या प्रभाग नंबर 5 आलेले आहे. तुम्हाला आम्ही काही बोलवलं नव्हतं, म्हटलं त्या लोकांची मागणी ॲक्सिडेंट झालेली आहे, कारण खालून लोक येतात तर ते एवढे स्पीड ब्रेकर तातडीने टाकून दे. ते फायबरचे काय असतं, ते फायबरचे हां सर्व प्लास्टिक पण करा, कॅटाईज पण करा आणि ते प्लास्टिकचे काय फायबरचे पण ते पण करा. ते कधीपर्यंत होईल ते? ओके ठीक आहे ठीक चाल. 1 आठवडा ना चालेल. तिथं ते थर्मोप्लास्टिक पेंट आणि ते थोडंसं रिफ्लेक्टर लावून फायबरचे स्पीड ब्रेकर लो, तेवढं तरी म्हणजे थोडंसं हे होईल. कोपरगाव शहरातील बहुतांश प्रभागात विकासाच्या काही ना काही समस्या वर्षानुवर्षापासून प्रलंबित आहेत हे जनता दरबाराच्या माध्यमातून समोर आलंय. मात्र जुना प्रभाग क्रमांक 4 व सध्याचा 5 या प्रभागाच्या नागरिकांनी मांडलेल्या समस्या पाहता या प्रभागात मागील काही वर्षात विकास झालाच नाही असं दिसून येत असून प्रभागाला समस्या नगरीच म्हणावी लागेल असं उपहासात्मकपणे नामदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे. कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कोपरगाव शहरात नामदार आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत श्री साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांनी गुरुवार दिनांक 16 रोजी प्रभाग क्रमांक 5 जुना प्रभाग 4 मधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांच्या समोर अक्षरशः समस्यांचा पाऊस पाडला. त्यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांनी या प्रभागाला समस्यांची नगरीच म्हणावी लागेल असं म्हटलं आहे. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ गायत्री कांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा सचिव सौ रेखा जगताप, माजी नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाघचौरे, अजिज शेख, हाजी महमूद सय्यद, रमेश गवळी, कृष्णा आडाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सौ मायादेवी खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरणार, इम्तियाज अत्तार, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपक्रम आहे नामदार साहेबांनी आपल्या दारी हा अतिशय स्फूर्त कार्यक्रम आहे, त्याबद्दल आपण प्रथम त्यांचे अभिनंदन करू आणि आभारही मानू. माझी म्हणजे मी गेल्या 10-15 वर्षापासून आमची एकच समस्या आहे की नामदार साहेब वडांगळे वस्तीमध्ये डांबरे डॉक्टर ते बिरोवा मंदिर, डांबरे डॉक्टर ते बिरोवा मंदिर मध्ये आपण एंट्री करतो मध्ये त्या दोन्ही साईडने गटरीचं पाणी आहे गेल्या 15 वर्षापासून. आणि ही समस्या जी आहे ही काम सुरू का आम्ही सतत नगरपालिकेमध्ये गेलेलो आहे, परंतु त्यावेळेला तिथून डेंग्यूचे प्रकार झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत तिथून. हा तो रस्ता जो झाला आहे तो फक्त महिला विद्यालयाच्या गेटपर्यंत झाला आहे, तिथून पुढचा आहे तो अपूर्णच आहे. आम्ही नगरपालिकेमध्ये खूप वेळेला गेलो, साहेब पण होते, कमीत कमी 15 ते 20 वेळेला गेलो, परंतु या कुठल्याही कामाची दखल घेतली नाही. याच्यामध्ये नामदार साहेब आम्हाला एक गोष्ट अशी निदर्शन द्यायची आहे की मी एक सरकारी कर्मचारी होतो, मी आता सेवानिवृत्त झाले, माझा अनुभव सांगतो, साहेबांना सांगतो की ज्या वेळेला सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नामदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, कोणी असेल, त्यावेळेला ते अधिकाऱ्यांना जेव्हा सांगतात त्यावेळेला फक्त तिथं दखल घेतली जाते, अधिकारी नोटिंग करून घेतो, परंतु नंतर अशी प्रतिक्रिया असते की सगळ्याच गोष्टी ऐकायच्या नसतात, सगळ्या गोष्टी करायच्या नसतात. ह्या आमचा जो अनुभव आलेला आहे 15 वर्षापासून त्या दोन्ही साईडची जी गटार ही पहिली बंद होणं आवश्यक आहे, कारण त्या गटारीपासून खूप दुर्धर आजार झालेले आहे लोकांना. आणि साहेब बिरोवा मंदिरपासून आपण एंट्री करतो त्या ठिकाणी 2 स्पीड ब्रेकर होणं अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की आत्तापर्यंत 3 ते 4 अपघात होऊन बऱ्याच लोकांचे हातपाय मोडलेले आहेत. आम्ही खूप वेळेला विनंती केली की तिथेही आम्हाला 2 स्पीड ब्रेकर टाकून द्यावेत.
बाकी आमच्या भागातले आपण रस्त्याची घेतलेले आहेत त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि आपला हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून आपल्याला मी म्हटलं होतं ते स्टेट SH-65 आहे साईबाबा कॉर्नरपासून इकडे संजीवनी कारखान्याकडे जाणार आहे तिथे बिरोबा मंदिर होतं स्पीड ब्रेकर टाकायचा विषय झाला होता आता इथं मी या प्रॉब्लेम नंबर 5 आलेले आहे तुम्हाला आम्ही काही बोलवलं नव्हतं म्हटलं त्या लोकांची मागणी ॲक्सिडेंट झालेली आहे कारण खालून लोक येतात तर ते एवढं स्पीड ब्रेकर तातडीने टाकून तिथं कट आहे प्लास्टिक पेक्षा ते हे करा ना ते काय स्पीड ब्रेकर असताना याची ते टाकून ते फायबर जे काय असतं ते फायबर जे हा थर्मो प्लास्टिक पण करा कॅटाईज पण करा आणि ते प्लास्टिकचे काय फायबरचे पण ते पण करा ते कधीपर्यंत होईल ते ओके ठीक ठीक चल एक आठवडा ना चालेल तिथं ते थर्मोप्लास्टिक पेंट आणि ते थोडंसं रिफ्लेक्टर लावून फायबरचे स्पीड ब्रेकर लो तेवढं तरी म्हणजे थोडंसं हे होईल आमच्या इथं मुरुम नाही खडी नाही काहीच नाही आम्हाला रोड नाही आहे जायला आमची एवढी समस्या आहे निघायला जागा नाही तिथून आमचा 250-300 फुटाचा रस्ता असेल तो तिथं काहीच टाकलेलं नाही आता सध्या पण आम्हाला जाता पण येत नाही कुठला रोड म्हटले अंबादास कुराडे ते दिलीप मस्के साईड आमचा जगदीश मोरेच्या पाठीमागचा रोड हो खालच्या साईडला आमचा मधलाच रस्ता नाही झालेला तेवढा गटर पण नाही काढलेली अंबादास कुराडे अंबादास कुराडे ते दिलीप मस्के या मधला रस्ता झालेला नाहीये ते आम्हाला सकाळी 8 12-1 पाणी येत आहे आम्ही जिनिंग मध्ये कामाला जातो आम्हाला पाण्याकरता धावपळ करावं लागते आम्हाला खाडा करावा लागतो त्यांची आम्हाला पाण्याच्या दिवशी आम्हाला येळेत पाणी येत नाही आता सध्या आता अडचण आहे तुमची 8 पाणी आहे परंतु आपली योजना झाली का दररोज पाणी देण्याचं नियोजन आहे तुमचं थोडं टायमिंग साहेब पुढे जागे जर करता आलं तर बरं राहील ते काही करता येईल तर बघा किती वाजता येतं तुम्हाला पाणी आम्हाला पाण्याची वेळच नसते दादा कधी 11 येतं कधी 12 येतं कधी 10 येतं सकाळी हो फिक्स टाईम नाही आमचा आम्ही जिनिंग मध्ये कामाला जातो तिथून परत पळत घरी येतो पाणी भराय करता आणि त्याच्यामध्ये 10-15 खूप खराब पाणी येतं ते खाली सोडून द्यावं लागतं पाणी पुरवठ्याचं वायखिंडी आले का वायखिंडी पावर काय मला स्थानिक थोडी अडचण आहे मला समजून सांगायला बोला तुम्ही काय त्यांची अडचण सांगा त्याच्यो काय त्यांचा विषय समजला का हा त्या विषयावर आपल्याला काय त्यांना सहकार्य करता येईल त्यांची अडचण कशी दूर करता येईल पण हे करताना इतरांच्या अडचणी नको वाढायला ते पण डोकडोळ्यापुढे ठेवा बघून घेऊ सर ते काय ताई आमचे अधिकारी येतील पाहतील तुमचं टाइम शेड्यूल फिक्स करून देतो 10 टाइम 10 वेळ असेल तर 10 पाणी येईल असं आम्ही करूया कालावधी पण पहा भाऊ आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे जो आता वडांगळे वस्ती रस्ता राणी मामांच्या घरापर्यंत होणार त्याची पाठीमागची साहित्य तर तिथं म्हणजे आम्हाला मुरुम पण नाही टाकलेला आणि काहीच नाही तिथे आहे त्याच परिस्थितीत आम्ही राहतो वडांगळे वस्ती रस्ता गेलेला आहे राणी मामा घराचा आता जो मंजूर झाला आहे त्याची पाठीमागची साईड चोरके आणि तातडीने आपण रूम टाकून दिला बघितले ना तिथं ते मोजून तर माझ्या मते 250-300 फुटाचा पण तिथं म्हणजे पावसाळ्यात अक्षरशः चालताच येत नाही पावसाळ्यात मी स्वतः गाडी घेऊन बराच वेळ पडलेली तातडीने तिथे कारदळ मुरुम जर टाकला
तर पावसाळ्यापुरती तरी त्यांची अडचण होईल आणि पुढच्या याच्यामध्ये आपल्याला रस्ता घेऊ मग. हो आम्हाला आता सध्या आम्हाला काहीतरी तत्पर करून दिला तर काही हरकत नाही, नंतर तुम्ही करून द्या. पण पावसाळ्यात खूप अडचण होती, गाडीच निघत नाही, म्हणजे घरातून बाहेर निघायला चान्स नाही. आणि मी स्वतः पडली त्याच्यामुळे बरेचसे पडतात, पण माझा अनुभव मी सांगते का गाडीच निघत नाही. ठीक आहे, मुरुम टाकून देतील सर. चालेल. तुम्ही घरकुल घरकुल साठी जागा तुमच्या मालकीची तिथे नाहीये, रात लोकांच्या बांधायला नाही. तुम्हाला मग ते जी घरकुलची जी योजना आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेतर्फे ज्यांच्या जागा नाहीये त्यांच्यासाठी आपला प्रस्ताव बनवतोय. तुम्ही तुमचा अर्ज वगैरे द्या. नाही त्याला वेळ लागेल मावशी, पण आपण करू प्रयत्न त्यासाठी. हो त्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत, तुमची अडचण वेगळी आहे. वडांगडे वस्तीवरती गटारीचं काम चालू आहे, गटारीचं काम चालू आहे. 3-4 महिन्यापूर्वी तिथे सिमेंटचे पाईप टाकलेले आहे. शिवसाहेबांना आमचं शिष्टमंडळ भेटलं, पण पुढे त्याला काय अडचण्यात आम्हाला समजत नाही. कोणाची हरकत असेल तर साहेबांनी ती लेखी घ्यावा, जर कोणाचं अतिक्रमण असेल तर तुम्ही तो सर्वे करावा, त्यांना नोटिसा द्यावा. आज 4-5 महिने झाले तिथं ते सिमेंटचे पाईप टाकलेले, परंतु वैयक्तिक जर कोणाची तिथं अडचण असेल, कोणी अडवलेलं असेल, तुम्हाला आमच्या शिष्टमंडळाने सर्व काही तिथं सांगितलं, पण आम्हाला ती अडचण काय ती कळत नाही. आणि ते काम लवकरात लवकर व्हावे पावसाच्या अगोदर अशी आमची इच्छा आहे, कारण रोडचं काम चालू होतं, त्याच्या अगोदर ड्रेनेजचं काम व्हायला पाहिजे. ते मावशी आले होते, तुम्हाला मी येऊन जागेवर पण येऊन पाहिलेलं आहे, तिथे पाईप पण अंथरलेले आहे. त्या पाईपच्या क्वालिटी बाबत पण मला डाऊट होता, म्हणून त्या ठेकेदाराला पण काही पाईप पण बदलायला लावलेले आहे. स्थानिक वडांगळे म्हणून कोणतरी व्यक्ती आहे, ते विरोध करत आहेत काय, सगळ्यांना अतिक्रमण काढा आणि नंतर गटर करा. वास्तविक प्रशासनाने काय काम करायचं हा प्रशासनाचा व्यक्तीच्या व्यक्तिगत निर्णय आहे. काही सूचना योग्य असेल तर आम्ही निश्चित त्याची दखल घेऊ, पण हे केल्यानंतर हे कराय हे काही एकदम चुकीचं आहे. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की तुला काही अडचण असलं मी स्वतः येतो जागेवर आणि ते काम मार्गी लावायचं आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की त्या 15 दिवसात तुमचा विषय मी मार्गी लावतो. 111 रुपयाला नेले आणि हे सगळे रेट वाढवलेले असताना स्थानिक लोक त्यात म्हणतात विकास झाला आणि हे सगळं सोडून दिलं दादा, आणि फक्त तुमच्यावर भाषण. ते असंच करतात, त्यांचं नेत्याचं भाषण करत असताना तथागती नेता तुम्ही गेले तर त्यांच्याच सगळे कार्यकर्ते तुमच्याकडे पाहत होते. ही जीत होती दादा आपली, कारण वाघाची एंट्री तिथून झाली आणि तुमच्याकडे पाहण्याशिवाय कोणी थांबू शकत नव्हतं. त्यांच्याच सगळे कार्यकर्ते तुमच्याकडे पाहत होते की अरे असा नेता पाहिजे, पण आता त्यांना बोलता येत नाही बिचारांना, त्याला आपण तरी काही करू शकत नाही. त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीच्या काही गोष्टी बोलण्यात आल्या, राष्ट्रवादी संपवण्याची असे खूप आले आणि खूप गेले. राष्ट्रवादी संपू शकत नाही आणि राष्ट्रवादीला संपवणारे त्यांची काय हाल झाली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगायचं एकच विषय आहे की याच येणाऱ्या नगरपालिकेमध्ये ज्या लोकांनी कोपरगाव शहरातील विकास कामांना विरोध केला, कोर्टात गेले, कोर्टातून स्टे घेण्याचा प्रयत्न केला, 5 नंबरच्या तळ्याची जी निविदा निघाली त्या निविदावर सुद्धा आक्षेप म्हणून तिच्यावरही स्टे घेण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना घरी बसवण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. म्हणून आत्ताचा जर तुमचा निर्णय चुकला तर आयुष्यभराचा निर्णय चुकल. 5 नंबरचं तळही होणार नाही, रस्तेही होणार नाही, काहीच होणार नाही. फक्त तुम्हाला विनंती एकच वारंवार एकच सांगतो की दादांना तुम्ही, दादांच्या विचाराचे माणसं ते कोणी असतील त्या लोकांना तुम्ही निवडून द्या. आणि दादांच्या विचाराचे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष जर झाला तर तुम्ही सांगाल ते कामं होणार. आता या भागातले भरपूर कामं दादांनी हातात घेतलेले आहे, तेही कामं सगळे मार्गी लागणार आहे. काम करताना निश्चितच फायदेशीर आहे. आता दादांनी सांगितलंय की बा ही ऍक्च्युली ही समन्वयाची हे व्यासपीठ आहे. तुमच्या अडीअडचणी सगळ्याच काय आम्ही एकावेळी सोडू शकत नाही, परंतु प्रशासन म्हणून ज्या ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही निश्चितच एक चांगला दीर्घ असा प्लॅन तयार करू आणि त्याच्यात ज्या ज्या प्रायोरिटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तातडीनं सोडवणं गरजेचं आहे, त्या मात्र आम्ही सोडायचा निश्चितच प्रयत्न करू.
ज्या दीर्घ मुदतीच्या आहे, ज्याच्यासाठी आपल्याला निधी आणणं गरजेचं आहे शासनाकडून, नामदार साहेबांच्या माध्यमातून, आमच्या नगरपालिकेला जे नगरविकास विभागाकडून जो फॉलोअप करून जो काही निधी मिळालेला आहे तो खूपच आमच्या प्रशासनाला काम करण्यासाठी खूप सोपं झालेलं आहे आता. कारण बऱ्याच वेळा प्रशासनाला निधी आणणंसुद्धा खूप अडचणीचं असतं, पण नामदार साहेबांच्या प्रयत्नामुळे हा निधी आता हे आम्हाला सहज सुलभरित्या आम्हाला तो मिळतो. परंतु नामदार साहेबांचा ही एक भूमिका आम्हाला एक जबाबदारीची आहे की आलेला पैशाचा पहिनं पैचा हिशोब मला लोकांना द्यायचा आहे, त्याच्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत तुम्ही कुठलेही कॉम्प्रोमाइज करू नका. आता आपण साईधामचा जो रस्ता पाहिला असेल तर सकाळी पण मी आलो होतो, खूप छान असा रस्ता झाला. हे केवळ साहेबांचं एक प्रकारे आमच्यावर एक जबाबदारीची जाणीव करून देण्याची जी काही त्यांचं कार्यपद्धती आहे ती निश्चितच आमच्यासाठी एक जबाबदारीची वाढ करत आहेत. आजच्या या नामदार आपल्या दारी याबाबत या कार्यक्रमानिमित्ताने आपण नगरपालिका म्हणून ज्या ज्या तुम्ही अडचणी सांगणार त्याची मी नोंद करून घेईल, माझे अधिकारी पण नोंद करून घेतील आणि ते सोडवण्याचं मी आपल्याला या निमित्ताने आश्वासन देतो. गटारीचं काम आपल्या सर्वांना अपेक्षित, रस्त्याचं काम तर प्रामुख्याने मी घेतलेलंच आहे, परंतु याबरोबर गटारीचं काम असेल, स्ट्रीट लाईटचं काम असेल, ज्या भूमिगत गटारी होणार आहे त्याबरोबर भूमिगत इलेक्ट्रिक लाईन देखील करण्यासाठी प्रस्ताव आपण करतोय. हे देखील करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण दिलेली संधी आहे म्हणून मी हे सगळं करणं मला शक्य होतंय, मी करतोय. परंतु एवढ्यावर न थांबता आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे, आपण संधी दिली म्हणून मी जेवढा प्रयत्न करेल तेवढा प्रयत्न करून आपल्याला शासनाकडनं निधी आणून देईल. परंतु आपल्या हक्काचे नगरसेवक, आपल्या हक्काचा नगराध्यक्ष जर या नगर परिषदेमध्ये नसला तर हा निधी खर्च जर खर्च करण्याची भूमिका त्याची नसेल. कारण की निधी खर्च झाला, लोकांचे कामं मार्गी लागले, याचं श्रेय मला मिळेल. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे का आम्ही जो कोणी उमेदवार या ठिकाणी देऊ त्या उमेदवाराच्या मागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहावं, त्या उमेदवाराला निवडून आणावं. आपले जे सर्व कामं राहिलेले आहे याची जबाबदारी माझ्यावर टाकून द्यावी एवढी विनंती या ठिकाणी करतो. ते पदाधिकारी करतील, परंतु ज्यांचे प्रश्न राहिलेले आहेत त्यांनी देखील आपल्या एका कागदावर आपले प्रश्न नोंदून द्यावे. परत एकदा आपल्या निश्चितपणाने भेटीसाठी मी लवकरच येईल आणि याच्यामधले किती प्रश्न मार्गी लागलेले याचा आपण आढावा या ठिकाणी घेऊ असा शब्द या निमित्ताने देतो. आपण सर्वजण बराच वेळ या ठिकाणी या जनता दरबार किंवा बैठकीसाठी उपस्थित झाले आणि थांबले, आपले सर्वांचे प्रश्न मांडले, त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि अपेक्षा करतो का आपण ज्या पद्धतीने विधानसभेला भरघोस असं मतदान या ठिकाणून मला दिलं, पाठबळ दिलं, तशाच पद्धतीने आपण आपल्या हक्काचे नगरसेवक, आमच्या विचाराचे नगरसेवक या ठिकाणी निवडून द्याल एवढी खात्री बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.